सांगलीत सात आमदार आणि माजी खासदार पॉझिटिव्ह सांगली जिल्ह्यातील सात आमदार तीन माजी आमदार एक माजी खासदार असे डझनभर जवळपास नेते कोरोनाबाधित झालेत जिल्ह्यात आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे अनिल बाबर विक्रम सावंत मोहनराव कदम इस्लामपूरकर सुमन पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झालेत याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार संभाजी पवार नितीन शिंदे राजेंद्र अण्णा देशमुख काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील हे सुद्धा बाधित झालेले आहे एकूणच डझनभरच्या आसपास कोरोनाबाधित नेते झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत तर जनता ही या ठिकाणी काळजीत आहे कोणच आपण सांगली जिल्ह्याचा सा अभ्यास केला तर सांगली जिल्ह्यात सगळ्यात सा जास्त नेते कोरोनाबाधित आहेत ब्युरो रिपोर्ट तीचा चा जागा न्यूज